मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेला आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह ठाण्यातही पाहायला मिळाले। ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत नौपाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं आणि याच आंदोलनातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। ऐकलत का काय घोषणा देत आहेत ते? नारायण राणे अंगार हे, बाकी सब भंगार हे अशा घोषणा दिल्या जात आहेत। मात्र घोषणा देणारे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हे तर राज्यात सत्तेत असलेले शिवसेनेचेच ते कार्यकर्ते आहेत। आणि विशेष म्हणजे घोषणा देणारी व्यक्ती आहे ती म्हणजे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाजूने चक्क घोषणा देत आहेत। मात्र आता मुद्दा हा आहे की नरेश म्हस्केंनी राणेंच्या समर्थनार्थ चुकून त्या घोषणा दिल्यात की त्या व्हिडिओत छेडछाड झालीय। मात्र महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून दावा करण्यात आलाय की त्या व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आणि याच आंदोलनातला व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय आणि लिहिलंय, कोण अंगार आहे आणि कोण भंगार आहे हे जनता बरोबर ओळखते। माझे कितीही चुकीचे एडिटेड व्हिडिओ अपलोड केलेत तरी सत्य हे बदलत नसते। तर नरेश म्हस्के यांनी कोणता व्हिडिओ ट्विट केलाय ते देखील पाहूया। आंदोलनातल्या व्हिडिओ सोबत छेडछाड झाल्याचा आरोप महापौर म्हस्के यांनी केलाय। मात्र या सगळ्या गोष्टीत कितपत तथ्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा। आणि तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या HW न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।